नमस्कार विस्पुतेस कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी दिवाळी स्पेशलमध्ये रवाचा लाडू कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने ते दाखवत आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारा हा लाडू अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे तर चला बघूया इथे मी एक किलो रव्याचे प्रमाण घेत आहे तर एक किलो रवा घेतलेला आहे अगदी बारीक रवा आपल्याला घ्यायचा आहे हे बघा हा असा झिरो नंबरचा बारीक रवा घ्यायचा आहे तो आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे आठशे ग्रॅम घेतलेली आहे तर ही घरीच मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे तुम्ही रेडीमेड पण वापरू शकतात त्यानंतर इथे साजूक तूप घेतलेला आहे साजूक तूप आपल्याला चारशे ग्रॅम घ्यायचं आहे इथे तुम्ही डाळडाई तूप वापरू शकतात त्यानंतर पन्नास ग्रॅम काजू आणि पन्नास ग्रॅम बदाम हे मी असे जाडसर वाटून घेतलेले आहे इथे तुम्ही कुठले ड्रायफ्रूट्स वापरू शकतात त्यानंतर मी इथे किशमिश घेतलेला आहे लाडूवर गार्निशिंग करण्यासाठी इथे तुम्ही कुठले ड्रायफ्रूट्स वापरू शकतात त्यानंतर दोन चमचे भरून वेलची पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा भरून जायफळ पावडर घेतलेली आहे घरीच हे फ्रेश कुटून घेतलेले आहे बारीक हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे आता आपण रवा भाजायला घेणार आहोत तर इथे सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवायची त्यानंतर इथे आपण रवा टाकून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पाच मिनटं तूप न टाकता भाजायचं आहे आधी म्हणजे तो छान फुलून येतो आणि पटकन भाजला जातो त्यामुळे मी आधी तूप टाकत नाही हा असाच पाच मिनटं मी में भाजून घेणार आहे कंटिन्यू खालीवर करायचं आहे इथे तुमच्याकडे मोठी कढई नसेल तर हे दोन वेळा करून तुम्ही हा रवा परतू शकतात इथे मी मोठी कढई वापरत आहे आणि एकाच ता हे रवा भाजून घेत आहे अर्धा किलोचं प्रमाण घेतलं तर यातलं सगळं साहित्य निम्म निम्म घ्यायचं आहे तर हे बघा पाच मिनटं हा रवा मी भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडं साजूक तूप टाकणार आहोत तर इथे मी एक किलोसाठी आता चार ते पाच चमचे आपण तूप टाकून घ्यायचं आहे भाजण्यासाठी सगळं तूप आत्ता मी वापरणार नाही आहे नंतर वापरणार आहे तर इथे मी चार चमचे साजूक तूप टाकत आहे आता हा व्यवस्थित मिक्स करायचा आहे तुपामध्ये आणि साधारण आपल्याला पंचवीस ते तीस मिनटं हा रवा कंटिन्युअसली परतायचा आहे हलका सोनेरी रंग येईपर्यंत फ्लेम फुल करायची नाही लो फ्लेमवरच परतायचा फुल फ्लेमवर हा रवा बाहेरून पटकन भाजला जातो पण आतून कच्चा राहतो तो छान फुलत पण नाही आणि ते लाडू मग खराब लागतात तर लो फ्लेमवर आपल्याला कंटिन्युअसली हा परतायचा आहे हा असा खूप पांढरा शुभ्रही नाही ठेवायचा हलका सोनेरी रंग येऊ द्यायचा रवा कच्चा राहिला तर लाडू चांगले लागत नाही आणि ते खाल्ल्यामुळे आपल्याला पोटालाही त्रास होऊ शकतो तर हे बघा इथे आता पंधरा मिनटं झालेली आहे भाजून रवा किती छान फुलून दिसत आहे एक एक दाना असा छान झालेला आहे आता हा कंटिन्युअसली अजून परतत आहे मी इथे मी पुन्हा तूप टाकणार नाही आहे हे बघा कारण हा रवा आपल्याला परतून झाल्यावर मिक्सरमधून दळायचा आहे एकदा त्यामुळे इथे कमी तूप टाकत आहे भाजताना हे बघा मस्तच आता कलर थोडा बदलायला आलेला आहे हलका सोनेरी व्हायला सुरुवात झालेली आहे मस्त छान खमंग वास येतो घरात अगदीच सुगंध दरवळतो ह्या रव्याचा आपल्याला लगेच कळतं आणि सतत परतत राहिलं तर एकसारखा रंग येतो असा कुठे कमी जास्त होत नाही एकसारखा परतला जातो हे बघा मस्तच आता मस्त सुगंध येत आहे रव्याचा कंटिन्युअसली परतायचं आपल्याला हे सोडून द्यायचं नाही आता हा परतून झालेला आहे इथे मी एका मोठ्या परातीत हा टाकून घेत आहे जेणेकरून हा लवकर थंड होणार तर साधारण मला तीस मिनटं लागले हा रवा परतायला आता आपण हा थंड करून घेणार आहोत हा थंड झाला की अगदी थोडा कोमट आहे इथे आपण हात लावू शकतो आता हा मिक्सरच्या जारमध्ये टाकून हा वाटून घ्यायचा आपल्याला जितकं बारीक दळता येईल आपल्याला तितकं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे त्या लाडूला छान टेक्चर येतं लाडू असा फुटत नाही मुडत नाही मस्त छान राहतो आणि खातानाही लाडू कचकच लागत नाही तर आता हे मी सगळं असं दळून एका मोठ्या भांड्यात हा रवा सगळा टाकून घेत आहे हे बघा सगळा दळून झालेला आहे मस्तच इथे तुम्ही कुठलंही मोठं भांडं किंवा परातीत असं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जी आपण पिठीसाखर घेतलेली आहे आठशे ग्रॅम ती टाकून घ्यायची आहे तर हे मध्यम गोड लाडू होतात इथे तुम्ही कमी गोड खात असाल तर सातशे ग्रॅम टाकू शकतात पण आठशे ग्रॅम हे परफेक्ट माप आहे एक किलो रव्यासाठी तर ही पिठी साखर आपण व्यवस्थित हे बघा मिक्स करून घेतली रव्यामध्ये आता रव्याचा कलर छान असा पांढरा शुभ्र व्हायला आलेला आहे बघा पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे एक जीव झालेली आहे आता यामध्ये आपण काजू बदामची ही जी पावडर करून ठेवलेली आहे ती टाकून घ्यायची आहे त्यानंतर जायफळ पावडर एक चमचा भर दोन चमचे भरून वेलची पावडर ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे तुम्हाला खोबरंही टाकू शकतात तुम्ही ह्या लाडूमध्ये तर एक दीड वाटी खोबरं घ्यायचं किसलेलं अगदी बारीक किसलेलं तेही अगदी थोडंसं परतून मग यामध्ये टाकू शकतात पण मग दोन तीन चमचे तूप अजून वाढवावं लागतं लाडूमध्ये आता हे सगळं साहित्य एकजीव करून झालेलं आहे व्यवस्थित आता आपण हे जे तूप आहे साजूक तूप हे आपण गरम करून घ्यायचं गरम करून हे नंतर कोमट झाल्यावर आपल्याला लाडूमध्ये टाकायचं आहे इथे आता तूप कोमट झालेलं आहे खूप थंडाईने नाही आणि खूप गरमही नाही मध्यम आणि थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे एक साथ असं हे पूर्ण टाकायचं नाही हे बघा आणि व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे रवा जुना असला तर तूप थोडं जास्त लागतं आणि नवं असला तर तूप थोडं कमी लागतं त्यामुळे आपल्याला एकदम हे तूप टाकून घ्यायचं नाही तर अंदाज कमी जास्त होऊन जातो मग ते लाडू मग विरघळतात तूप जास्त झालं तर आणि कमी झालं तर आपण दोन तीन चमचे वाढून टाकून घ्यायचं आहे तर हे बघा आता उरलेलं अजून तूप मी थोडंसं टाकून घेते थोडं अजून राहू दिलेलं आहे हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं खूप मस्त सुगंध येत आहे जायफळ आणि वेलचीचा घरभर सुगंध दरवळत आहे हे बघा लाडू बांधून बघायचा आपण तो अजून थोडा वळत नाही आहे थोडं तूप जे आपण उरवलेलं होतं तेही टाकून घेणार आहोत आता इथे सगळं तूप टाकून घेतलेलं आहे बघा आणि आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे एक किलो रव्यासाठी चारशे ग्रॅम तूप लागतंच एकदम बरोबर माप आहे कधी कधी कमी पडलं तर आपण दोन तीन चमचे तूप गरम करून टाकू शकतो तर हे आता मी हातानेच व्यवस्थित मिक्स करते आता व्यवस्थित तूप वाटत आहे तर हे बघा व्यवस्थित एक करून झाल्यावर आपण लाडू वळूया आता इथे तुम्ही छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे लाडू वळू शकतात आणि लाडूवर तुम्हाला किशमिश चारोळी कुठले ड्रायफ्रूट पिस्ता काय लावायचं त्याप्रमाणे लावायचं त्या आहे मी ते किशमिश लावून लाडू असा वळून घेत आहे तर मध्यम आकाराचे लाडू असे मी वळत आहे अगदी पटापट हे लाडू बांधले जातात हे बघा मस्तच खूप मस्त आणि पटापट तयार होतात हे आणि असं किशमिश लावल्यामुळे दिसायलाही छान दिसतो हे लाडू मस्त असे महिना ते दीड महिना छान टिकतात हे बघा पुन्हा एक वळून दाखवते तर अशा पद्धतीने आपण हे सगळे लाडू मस्त छान वळून घ्यायचे आहे छोटा मोठा हवा तसा एक तासाच्या आत हे सगळे लाडू मी बनवून तयार केलेले आहे एक किलोचे लाडू बनवण्यासाठी वजनाने हे दोन किलो तयार होतात मग हे बघा इथे मी सगळे लाडू आता असे वळून घेतलेले आहे किती मस्त दिसत आहे अगदी ताटभर आपले लाडू तयार होतात तर इथे माझे साठ ते बासठ लाडू तयार झालेले आहे आता हे पूर्णपणे थंड झाले की त्यानंतर हवाबंद डब्यात आपण ठेवायचे इथे मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती मस्त झालेला आहे सॉफ्ट झालेला आहे अगदी तोंडात ठेवल्याबरोबर विरघळतो खायलाही खूप मस्त तर असे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया लवकरच साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय पुन्हा एकदा दिवाळीच्या मनापासून तुम्हा सगळ्यांना